काँग्रेसमधल्या दोन गटांच्या भांडणाचा फायदा मिळालेले खासदार म्हणजे धुळ्याचे भाजपचे खासदार प्रतापदादा सोनवणे. शिक्षक मतदारसंघात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रतापदादांना धुळ्यातून संधी मिळाली खरी, पण त्यांच्या कामगिरीबद्दल कुठे खुशी आहे तर कुठे नाराजी. विशेष म्हणजे ज्यांनी मागच्या वेळी प्रतापदादांना मदत केली ते हिरे कुठे असणार आणि काय करणार हेही तेवढंच महत्त्वाचं. सततच्या धुळीने माखलेला अर्थात पाण्याची वानवा असलेला धुळे मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून धुळेकरांच्या डोळ्यातून पाणी काढणारी वेदना. या पाण्याच्या प्रश्नावरच धुळ्यातली प्रत्येक निवडणूक लढवली जाते आणि येणारा प्रत्येक नेता पाण्यावरच बोलतो. धुळ्याचे भाजपचे खासदार प्रतापदादा सोनवणे ही तेच सांगतात. खूप काम केलं परंतु अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. मला अजूनही खूप प्रयत्न करायचे आहेत. धुळ्याच्या बाबतीत पर्टिक्युलरली हा इंदोर मनमाड रेल्वे मार्ग जो आहे हा धुळेकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि गेल्या 40 वर्षापासून हा विषय चाललेला आहे. पण दुसरीकडे प्रतापदादांनी सिंचन आणि शेतकरी यांच्यासाठी काहीच केलं नाही असं त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अमरीश पटेल नोंदवतात. फक्त खासदार निधी वाटायची ते तर काही काम नसतं, ते तर कोणीही काम करू शकतं आणि तेही चांगल्या प्रकारे वाटलेलं नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणी सामान्य माणसाला मदत होईल असा कुठलाही 5 वर्षात त्यांच्या कार्यकाळामध्ये काही झालेलं नाही. अर्थात मागच्या वेळी अमरीश पटेलांचा प्रतापदादांनी पराभव केला कारण दादांना मिळालेली हिरेंची साथ आणि काँग्रेस जनांनीच केलेला पटेल यांचा घात. धुळ्यातून दादा निवडून आले खरे पण धुळेकर झालेच नाहीत. धुळे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश असलेला धुळे लोकसभा मतदारसंघ भाजपचे शिक्षक आमदार असलेले प्रतापराव सोनवणे यांना मिळालेल्या काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे खासदारकीची आयती संधी, या संधीचं सोनं प्रतापराव सोनवणे पूर्ण करू शकले नाही. पूर्वीच्या शिक्षक मतदारसंघात असो की आताच्या धुळे मतदारसंघात प्रशासनाकडून कामं करून घेण्याची हातोटी मात्र त्यांना बरोबर जमली. एक नजर टाकूया प्रतापदादा सोनवणेंच्या खासदार निधीवर. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उपलब्ध निधी होता 19 कोटी रुपये, त्यात मंजूर निधी झाला 17 कोटी रुपये. खर्च केलेला निधी होता 12 कोटी रुपये, त्यामुळे खासदार निधीचा एकूण वापर झाला 85%. सभागृहात विचारलेली प्रश्नांची संख्या होती स्वतंत्रपणे 4, संयुक्तपणेही 4 आणि एकूण 8. मतदारसंघ धुळे मात्र मुक्काम मात्र नाशिक, यामुळे मतदारांमध्येही प्रतापदादांबद्दल संमिश्र प्रतिक्रिया. अगदी बेअर नेसेसिटीज ज्या आहेत, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी जी तरसवणं सुरू आहे सामान्य लोकांना, ते बघता असं वाटतं की काहीतरी कायापलट व्हायला पाहिजे. काँग्रेसची गटबाजी अजूनही या जिल्ह्यात संपलेली दिसत नाही, त्यामुळे काँग्रेसला जर विजयाकडे वाटचाल करायची असेल तर त्यांना त्यांच्यातली गटबाजी आधी खऱ्या अर्थाने संपुष्टात आणावी लागेल. आणि भारतीय जनता पार्टीला जर हे सीट आपल्याकडे पुन्हा खेचून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणखी वीरश्री फुंकावी लागेल. महिला सुरक्षेचा प्रश्न आणि भारनियमन आणि औद्योगिकीकरण हे अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळे यावेळी दादांपुढलं आव्हान जास्तच कडवं आहे. अविनाश सोनवणे, IBN लोकमत, धुळे.